मी विनायक रमेश माळी, मालगाव माळी वस्ती. आपलं आनंद केअर, आनंद ॲग्रोचे मी प्रोडक्ट वापरले. श्री सुतार साहेब, काय संदीप सुतार साहेब यांनी मला हे प्रोडक्ट सांगितले आणि मी वापरायला सुरुवात केली. पहिल्यांदा आपले कॉम्बो, जीवाणूंचे जे कॉम्बो किट आहे ते वापरले आणि ते कॉम्बो किट वापरले. भरपूर ह्याच्यात जीवाणूंचे वेगवेगळे मिश्रण आहे आणि फळ छाटणीच्या वेळेला, छाटणीच्या आधी 8 दिवस आणि छाटणीनंतर 8 दिवस असे 1-1 लिटर या प्लॉटला सोडले. या व्यतिरिक्त याला जास्त काही आम्ही रसायन वगैरे काही घालण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याचबरोबर हे गोळीगाठासाठी हे ब्रिलियंट हे एक प्रोडक्ट वापरले. हे ब्रिलियंट प्रोडक्ट गोळीगाठासाठी मला फार चांगले वाटले. यंदा पाऊस अनियमित आणि इतका चांगला असा नव्हता, फार दिवस बेकार होते. तरी या परिस्थितीमध्ये आम्हाला हे बॅसिलस सुडो आणि हे किट हे मी फ्लावरिंग स्टेजला वगैरे वापरले. मला यामध्ये दावण्या भुरी वगैरे फार कमी जाणवला. या बेकार वातावरणात ह्या जीवाणूंनी पण चांगले काम केलेले. त्यानंतर हे जे डॉक्टर रीच आहे हे प्रत्येक डिपिंगसाठी, पी एच मेंटेनसाठी मी वापरले. जवळपास आजपर्यंत मी 8 लिटर पी एच बॅलन्सर हा डॉक्टर रीच आपल्या कंपनीचा वापरलेला आहे. डिपिंगसाठी हा रियल सोना हे प्रोडक्ट वापरले. पहिल्या आणि दुसऱ्या डिपिंगसाठी हे प्रोडक्ट ह्यामुळे लस्टर वगैरे चांगले मला मिळाले. काय लांबी याची छान आलेली आहे. प्रत्येक घडाचा साईज आणि मण्यांची साईज सगळी एक समान दिसते. त्यानंतर आता हे साईज फास्ट हे सुद्धा मी वापरलेले आहे. हे 85 दिवसाचा प्लॉट आहे. याला मी हे साईज फास्टसुद्धा वापरलेले. यामुळे ह्या थंडीतसुद्धा यानं म्हणजे ग्रोथ ह्याची व्यवस्थित आपली ठेवलेली आहे. हे आपले जे प्रोडक्ट आम्ही वापरले त्याला मी वेळोवेळी कोणते प्रोडक्ट व कधी कोणत्या वेळी वापरायचे हे सुतार साहेब, संदीप सुतार साहेब यांना मी फोन करून विचारत होतो. ते प्लॉटवर येऊन जात होते. त्यानंतर खंडेराव धाराव सर आणि आगाव सर यांनासुद्धा मी फोन करून त्यांच्याकडून कोणते प्रोडक्ट कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात वापरावे हे सगळे मार्गदर्शन त्यांनी मला वेळोवेळी केले. आणि याचबरोबर मी आपले नॅनोशिल्ड हायड्रोजन पॅरॉक्साईड हे सुद्धा प्रोडक्ट सुद्धा वापरले. हे सुद्धा मला फार रिझल्ट त्याचा चांगला वाटला.